हाय हॅलो नमस्ते, मी पूजा सराफ राजश्री मराठी शोभसच्या सलॉन टाईममध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर आजच्या आपल्या या एपिसोडमध्ये नेहा शितोळे आणि रुपाली भोसले या दोन खूप सुंदर अभिनेत्री आहेत आणि त्यांनी आपल्याला पाणी किती प्यायलं पाहिजे, सनस्क्रीन कोणतं वापरलं पाहिजे आणि खाण्यापिण्याच्या टिप्स ज्या आपल्या स्किन आणि हेअरसाठी खूप उपयुक्त आहेत असे छान छान टिप्स दिल्या. तर वेळ नको घालवूया आणि सुरू करूया आजच्या एपिसोडला आणि जाणून घेऊया त्यांच्याकडनं स्किन आणि हेअरसाठीच्या खूप चांगल्या चांगल्या टिप्स. ओनली थिंग मला जी कायम असं वाटतं की घरातनं बाहेर पडताना हे केल्याशिवाय बाहेर पडताना मी काजळ लावते आणि बाकी काहीच नाही, ऑनेस्टली काही नाही. आणि आय जस्ट मेक इट अ पॉईंट की आय ड्रिंक अ लॉट ऑफ वॉटर बिकॉज आपण खूप धावपळ करत असतो, शूटिंग शेड्यूल्स वियर्ड असतात, वेळा खूप वियर्ड असतात जाण्याच्या येण्याच्या आणि इतर अनेक त्याच्यामुळे गोष्टी बदलतात, काही वाईट सवयी लागतात, उशिरा जेवणे, रात्रभर न झोपणे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी हँडल करायचं तर पाणी एकतर पिणं खूप महत्त्वाचं आहे. सो दॅट आय डू. मी अजिबात डाएट नाही फॉलो करत, मला फक्त जे आवडतं ते मी खाते. आणि आता माझ्या असं लक्षात आलं आहे मी बिग बॉसच्या घरानंतरच की तिकडे असं व्हायचं की पटकन जेवून टास्क करायला पळायचं असायचं. सो भूक आपली जोपर्यंत असते ती आपल्याला कळते की एका पॉईंटला आपली पोट भरलं आहे आणि आता आपण मन आपलं मानत नाही म्हणून पुढचं खातो आहे, तर ते जर खाणं थांबवलं ना तर फार उपयोग होतो. आणि मला असं वाटतं की घरी बनवलेलं, स्वतःच्या हाताने बनवलेलं मोजकं खाणं दिवसातनं कितीही वेळा तुम्ही खाल्लं तर दॅट हेल्प्स. आणि ज्याचा अनुभव मी बिग बॉसच्या घरात घेतला आणि तीच गोष्ट मी बाहेर पण सध्या फॉलो करते की जे काही बरं झालं आहे आपल्या शरीराचं ते मेंटेन राहावं बाहेर आल्यानंतर सुद्धा. कारण आतमध्ये नाही म्हटलं तरी काही चांगल्या सवयी लागतात. खूप लक्झुरियस बजेट्स नसल्यामुळे आमच्याकडे मैदा नव्हता, आमच्याकडे इतर काही आर्टिफिशियल गोष्टी नव्हत्या, त्यामुळे ब्रेड मैदा ह्या गोष्टी कमी खाल्ल्या गेल्यामुळे ऑटोमॅटिकली एक ऑर्गॅनिक काहीतरी खायची सवय लागली होती शरीराला. सो स्वतः केलेलं, घरी केलेलं, स्वतःच्या हातचं कमी पोर्शन्समध्ये खूप वेळा खा. मला सांगायला आवडेल की नुसतं समरमध्ये नाही तर विंटर्समध्ये सुद्धा सनस्क्रीन मस्ट आहे. तुम्ही बाहेर जा किंवा नका जो, तुम्ही घरात असलात तरीसुद्धा आंघोळ झाल्यानंतर सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे, मॉइश्चराईज करणं गरजेचं आहे स्किनला. जसं आपण भूक लागल्यानंतर जेवतो किंवा जर आपण गाडी चालवत असू तर गाडीत डिझेल पेट्रोल टाकतो, ट्रेनने प्रवास करत असू तो पास काढतो दर महिन्याला, बसने प्रवास करत असू तो पास काढतो, तसंच त्या ह्या सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या शरीरालासुद्धा गरजेचं आहे. त्याबरोबर खाणं दॅट प्लेज अ इम्पॉर्टंट पार्ट. म्हणजे पाणी पित राहायला हवं, म्हणजे किमान एक 10 ग्लास तरी पाणी प्यायला, हे मला वाटतं प्रत्येक डॉक्टर प्रत्येक डायटिशियन सांगतं, पण हे खूप गरजेचं आहे. आणि त्यानंतर जितक्या गोष्टी आपण खातो त्याच्यावरही आपल्या स्किनचा टोन, आपल्या स्किनची काय म्हणतात ग्लो किंवा स्किनची एक टोन आणि ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. सो जितक्या भाज्या पालेभाज्या त्या खायच्या असतात, त्या नुसतं असं बघायच्या आणि ठेवून द्यायच्या नसतात, तर त्या खायच्या असतात. सो त्या सगळ्या गोष्टी, बाहेरचं जंक फूड मी फार अवॉइड करते त्या सगळ्या गोष्टी, बट अगदीच काही नसेल ऑप्शन तर खावं लागतं. बट मी घरनं डब्बा कॅरी करते, आत्ताही जाऊन पाहिलंस तर बास्केटमध्ये माझा घरचा डब्बा असेल. सो त्या सगळ्या गोष्टी आहेत. सो ज्या ज्या सीझनला ज्या ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, ज्या ज्या गोष्टी मिळतात आपल्याला, मग फ्रूट्स असो किंवा मग आता गाजराचा सीझन आहे, सो गाजर, या सगळ्या गोष्टी आपण आपल्या डायटमध्ये फॉलो करायला हव्या. मी शूट करत नसले तर मी फार नॉर्मल असते, म्हणजे केसांचा असा एक बुचडा बांधला, सनस्क्रीन लावलं आणि आय एम सॉर्टेड. जर त्या पलीकडे जर बाहेर जायचं असेल, म्हणजे खाली जायचं असेल किंवा असं जायचं असेल, तर नाही, मी नुसतं सनस्क्रीन किंवा लोशन लावलं, म्हणजे आपला मॉइश्चरायझर लावला, एखादा लिप बाम लावला, आता लिपस्टिक लावले बट नॉर्मली लिप बाम लावला आणि गेलं. चपात्या पोळ्या
अवॉइड करते, मी नाही खात त्या. माझ्या डाएटमध्ये वर्षाचे 12 महिने भाकरी असते, मग नाचणीची, ज्वारीची, बाजरीची ही भाकरी असते. मी कोकणातले असल्यामुळे भात अवॉइड करता येत नाही मला, म्हणजे आम राईस लावं, त्यामुळे पण डाएटमुळे का होईना थोडं कंट्रोल करते. पण एक स्पून, एक चमचा भात, एक छोटा म्हणजे मोठा नाही, चमचा म्हणजे असं वाटेल तुम्हाला, पण एक एक चमचा तरी भात मला लागतो. मास्याचं गालवण आणि चिकन असेल तर मग तर भातच लागतो. पण ह्या पलीकडे मी खाण्यापिण्याच्या बाबतीत मन मारत नाही. मला जर पेस्ट्री खायची असते तर मी ती खाते, मला गोड खायचं असेल तर मी खाते. बट आय कॉम्पन्सेट जिममध्ये जाऊन वर्कआउट करून ह्या गोष्टी कॉम्पन्सेट करता येतात. मन मारून काय म्हणजे का जेवण म्हणजे का बनवलंय, आलंच काय हे, इंट्रोड्यूसच का केले, नाही खाते मी सगळं, पण ते कॉम्पन्सेट करते जिममध्ये जाऊन. आय वर्कआउट, मला कार्डिओ अजिबात आवडत नाही, पण वेट्स करते आणि ह्याला अशा पद्धतीने कॉम्पन्सेट करते. पण येस, जेव्हा काही तशा पद्धतीचं काही काम असेल, म्हणजे फोटोशूट करायचं असेल किंवा त्या पद्धतीचं कॅरेक्टर करायचं असेल, तर डेफिनेटली आय गो ऑफ कार्ब्स, ऑफ सॉल्ट, ऑफ ऑइल, बॉइल्ड व्हेजिटेबल्स, ह्या सगळ्या गोष्टी, बिंग इन दिस फील्ड, ह्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात, कराव्या लागतात. पण द थिंग इज की आय डोंट स्टार्व माय सेल्फ, एव्हरी 2 आवर्स आय ईट. तर ते इम्पॉर्टंट आहे की प्रत्येक 2-2 तासाने तुम्ही काय खाताय आणि राईट खाताय ह्याच्यावर बेसिकली माझं लक्ष असतं. मग मी उगाच भूक लागली म्हणून चिप्स खात नाही, उगाच भूक लागली म्हणून काहीतरी ग्रॅब केलं आणि खाल्लं असं नसतं. माझ्या बास्केटमध्ये चणे शेंगदाण्यांपासनं तुला सगळं सापडेल. सो तो डब्बा असतो, चणे शेंगदाणे असतात. सो त्या पद्धतीचं एक डाएट आहे जे मी फॉलो करते. माझी एक मैत्रीण आहे स्नेहा, तिने हा डाएट प्लॅन करून दिलेला आहे. सो या वर्ष झाली मी तोच डाएट प्लॅन करते. आणि संध्याकाळी मोस्टली मी गेली बरीच वर्ष 7:30-8 मी सॉलिड फूड खात नाही, म्हणजे डिनर ॲज सच नाही खात. माझं डिनर 7:30-8 होतं आणि त्याच्यानंतर बिफोर आय गो टू बेड इदर ताक घेतलं किंवा एखादं सॅलड घेतलं किंवा सूप प्यायलं, अशा पद्धतीचं ते डाएट आहे. 7:30-8 माझं डिनर कम्प्लीट होतं, त्याच्या पुढे मी नाही खात. बट काही दिवस एक्सेप्शनल्स असतात, काही चीट डेज असतात, त्यावेळेला उशिरा खाल्लं जातं. बट हे कटाक्षाने पाळते मी, कारण तुमच्या बेड टाईम आणि डिनर टाईममध्ये 2 तासाचं अंतर असायला हवा. सो तो एक पाळण्याचा प्रयत्न काटेकोरपणे करते मी. सो दॅट्स अबाउट इट, तेवढंच. आणि पाणी खूप पिते.